नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण रोपळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या गावामध्ये आज आपण समाधान लोखंडे यांच्या द्राक्ष बागेमध्ये आज आपण आलेलो आहोत। तर आपण हे जे बघतोय मालाची साईज वगैरे कमी दिवसात आणि जास्त बागेवरती माल असताना सुद्धा चांगल्या प्रकारे साईज आलेली आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बायो फर्टिलायझर जैविक खतं आणि केमिकल खतं तुम्ही कशा पद्धतीनं यांनी कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन केलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये मी प्रत्येक महिन्याला मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे आहे ते त्याचे पी एच बी आणि के एम बी हे प्रत्येक महिन्याला दीड महिन्याला मी कंपल्सरी एक एक लिटर एक माझ्या एका एकर जे आहे त्याला मी देतो। त्यानंतर माझं जे रासायनिक जे आहे ते पण चालू आहे, पण ह्याच्यामुळं मी रासायनिक थोडं कमी केले का तर ऑलरेडी तुमच्या जमिनीमध्ये जे काय पोटॅश असेल स्फुरद असेल हे फक्त उपलब्ध करून द्यायचं आहे त्याला। बरोबर, हा मग असं दिलं म्हणजे मग त्याचा ते अतिरेक झाला। बरोबर, मग ह्याच्यासाठी मी ते पी एच बी आणि के एम बी वापरतो। प्रत्येक महिन्याला दीड महिन्याला मी कंपल्सरी एक एक लिटर देतोच। बरोबर सर, आता आपण जे मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या तुम्ही बॅक्टेरिया वापरता पी एच बी के एम बी ते सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत तुम्ही कशा कशा वापरता? ज्यावेळेस खरड छाटणी होते तेव्हापासून ते माल हार्वेस्टिंग व्हायच्या अगोदर 20 दिवस फक्त मी बंद करतो, नाहीतर माझे ते कंटिन्यू चालू असतात। ह्याच्या मागचं काय आहे की सुरुवात आता खरड छाटणीच्या वेळेस जर तुम्ही दिलं तर फुटवा इतका जबरदस्त निघतो की प्रत्येक काडी म्हणजे जास्त फुटवा झाला की तुम्हाला ऑटोमॅटिक जास्त काड्या मिळणार आहेत, काड्या जास्त मिळल्या की ऑटोमॅटिक घर जास्त मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं गोपी तिथंच आहे ते। बरोबर, आता हे सुद्धा आपण घड बघू शकता की बऱ्यापैकी चांगली साईज आपण या मालाला आलेली आहे। तसं आपण जे बॅक्टेरिया तुम्ही वापरलेले आहेत मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या, तर तुम्हाला त्या केमिकल खतामध्ये गेल्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या तुम्हाला काय फरक जाणून आला? गेल्या वर्षी मी वापरलेल्या नव्हत्या, हे म्हणजे ते माहीत नव्हतं, मी नवीनच होतो या क्षेत्रामध्ये, त्यामुळं खताचा थोडा अतिरेक वापर झाला माझ्याकडून। मग परतच्या वेळेस मला काय जाणवायला लागलं की जर असाच एवढा वापर आपण कंटिन्यू द्राक्षामध्ये 15-20 वर्ष करायला लागलो तर हे मग 10 वर्षापासून द्राक्ष येतील का नाही ही एक मनामध्ये भीती वाटायला लागली आणि बाबा ते खरंच गरजेचं आहे का। मग ह्याच्यासाठी मी मग परत थोडं ऑर्गॅनिककडे वळलो, अजे दोन्ही बी म्हणजे केमिकल टोटल बंद केलं नाही, फक्त खर्च कमी करायला लागलोय मी आणि ऑर्गॅनिक थोडं वाढवायला लागलो। एकंदरीत तुम्हाला पी एच बी आणि केमिकलचा रिझल्ट बऱ्यापैकी अतिशय छान रिझल्ट आहे। तुम्ही समोर बघता, मी जरी खोटं बोलत असलो तरी जे माझे द्राक्ष आहे कधीच खोटं बोलणार नाही, तुम्ही प्रत्येक बघू शकता। आता हा जो गड आहे हा एक आहे, 110 दिवस झालेत, अजून ह्याला एक म्हणजे 25 दिवस बाकी आहेत, ह्याच्यापेक्षा डबल फुगवण होणार। आता फक्त त्याचं रूप दिसायला लागलंय, अजून बराच म्हणजे तुम्ही जे म्हणला ती चांगली फुगवण दिसते घडे एवढे असून अजून भरपूर मोठा होणार आहे तो। बरोबर, हे सुद्धा बघा ह्याला सुद्धा पॉइंट आणि फुगवण सुद्धा चांगली झालेली आहे, एकदम लष्टर पिष्टर। फक्त त्याचं रूप जे आहे फक्त आता दिसायला लागलंय, अजून एक 15-20 दिवसानंतर वेगळंच। दावणी आणि भुरीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो द्राक्ष बागेवरती, तर तुम्ही त्या ह्याचं नियोजन कसं केलं दावणी आणि भुरीचं? दावणी आणि भुरीला मी प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आतापर्यंत जे केलं आहे ते प्रिव्हेंटिव्हच करतो, जे बाबा ते यायच्या अगोदर रोग फक्त त्याची ते क्लायमॅटिक कंडिशन तशी झाली की ते आपण बरोबर ते त्यावेळेस अगोदरच तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केलं तरी बऱ्यापैकी तुमचे रोग तुम्हाला कमी त्रास देतात। ह्याच्यामध्ये मुक्ताई ऑर्गॅनिकचं मी सोडो आणि ट्रायको ह्याच्यावर थोडा जास्त भर दिला, त्याच्यामुळे मला दावणे आणि भोरी जे आहे अगदी नगण्य म्हणलं तरी चालेल, बऱ्यापैकी त्रास त्यांनी मला तर नाही दिलेला। बरोबर सर, आता किडीचा बी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो द्राक्ष पिकावरती, तर तुम्ही कीड नियंत्रणासाठी काय काय वापरलं? कीड नियंत्रणामध्ये म्हणलं तर प्रत्येक म्हणजे जी कीड आहे त्या त्या वेळेस सपोज तुमचा थ्रिप्स आला, तुमचा तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल, अशा वेळेस काय करायचं, कोणतेही कीटकनाशकासोबत मी बायो नीम पॉवर जे आहे मुक्ताईचं ते 15 दिवसातून महिन्यातून ते टाकलं म्हणजे किंवा काय काय वेळेस महिन्यातून प्लेन हात घेतला त्याचा, ह्याच्यामुळं काय झालं बऱ्यापैकी त्यांनी त्रास कमी दिला।
आणि जे रोग जे म्हणताव जे आल्यानंतर आता बाकीचे नाही काय होतं की जे ह्याच्यावर कुठं स्कॉर्चिंग मला दिसलं नाही ते बायोनियमनं एकदम जबरदस्त त्याचा रिझल्ट आहे आणि त्याची बाकीच्या नीम पॉवरपेक्षा थोडी त्याची ताकद जास्त मग असल्यामुळं जे त्याच्यावर कुठलंही स्कॉर्चिंग वगैरे आलेलं नाही त्याच्यामुळे ते एकदम मस्तपैकी लष्टर त्याला दिसत आहे ते आता. ओके, म्हणजे बायोनिम पॉवर वापरल्यामुळं किडचं चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळालं. धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. धन्यवाद, नमस्कार.